सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत न्यास चाचणीचा पेपर इयत्ता 5वीसाठी। तर पहा, भाग पहिला, खाली दिलेला उतारा वाचा। हा उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे, कारण याच उतारावरती पुढील 5 प्रश्न असणार आहेत। तर पहा उतारा, एव्हरेस्टवर चढाई। आपल्या शरीराचा तोल सांभाळत तेनसिंह आणि हिलरी काळजीपूर्वक एव्हरेस्टच्या शिखराची चढाई करत होते। ते थकलेले होते, परंतु ते आशा न सोडता धैर्याने पुढे जात होते। बर्फात पाय ठेवण्यासाठी तेनसिंहने बर्फ किती खोलवर आहे हे शोधण्याकरिता खड्डा केला। चढाई करताना त्यांना 12 मीटर उंच सुळका दिसला। अत्यंत कठीण परिस्थितीत काळजीपूर्वक त्यांनी सुळका सर केला। अखेर त्यांचा संघर्ष संपला। ते एव्हरेस्टच्या शिखरावर होते। एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे। तेनसिंह आणि हिलरीने उत्साहाने एकमेकांकडे पाहिले। त्यांची हृदये आनंदाने ओसंडत होती। या उतार्यावर पुढील 5 प्रश्न आहेत। पहा, प्रश्न पहिला, तेनसिंह आणि हिलरी एव्हरेस्ट चढू शकले कारण ते अ आनंदी होते, ब धैर्यवान होते, क काळजीत होते, ड थकलेले होते। आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, ते धैर्यवान होते। प्रश्न दुसरा, एव्हरेस्ट पर्वताचे सगळ्यात मोठे विशेष काय आहे? अ हा अतिशय धोकादायक पर्वत आहे, ब हे जगातील सर्वात उंच शिखर आहे, क यावर उंच सुळके आहेत, ड हे पर्वत नेहमी बर्फाने आच्छादलेले असते। आणि याचं बरोबर उत्तर आहे, बरोबर पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक ब, हे जगातील सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न तिसरा, तेनसिंह आणि हिलरी यांना पर्वतावर चढण्यास अडचण काय येत होती? अ सुळका एकदम उंच होता, ब सुळक्यावरचे हिम वितळत होते, क सुळक्यावर खूप खड्डे होते, ड सुळक्यावर जंगली प्राणी होते। आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सुळक्यावर खूप खड्डे होते। प्रश्न चौथा, तेनसिंह आणि हिलरी उत्साहित का झाले? अ त्यांनी उंच सुळके पाहिले, ब त्यांनी बर्फात खड्डे केले होते, क ते बर्फामध्ये सहजरित्या चालू शकत होते, ड ते शिखरावर पोहोचले होते। आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, ते शिखरावर पोहोचले होते। प्रश्न पाचवा, तेनसिंह आणि हिलरीचे मन टिंबटिंब भरून गेले होते, अ थकव्याने, ब वेदनेने, क आनंदाने, ड दुःखाने। आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, आनंदाने। भाग दुसरा, खाली दिलेली गोष्ट वाचा। ही गोष्ट व्यवस्थितपणे वाचा, कारण यावर आधारित पुढचे काही प्रश्न असणार आहेत। कंजूष व्यापारी। एक धनवान व्यापारी आणि त्याची बायको फार कंजूष होते। घरी कोणी पाहुणा येताच जणू संकट आल्याचे दोघांना वाटे। असेच एकदा दोन पाहुणे त्यांच्या घरी आले। पाहुण्यांना घराबाहेर काढण्यासाठी त्यांनी युक्ती केली। व्यापारी आत गेले आणि बायकोला म्हणाले, ऐकलेस का, जेव्हा मी तुझ्यावर ओरडेल तेव्हा तू देखील माझ्यावर ओरडायचं, आणि जेव्हा मी घराबाहेर पळत सुटेन तेव्हा तू काठी घेऊन मागे लागायचं। पाहुणे समजून जातील की या घरात भांडणे चालू आहेत आणि ते निघून जातील। बायको म्हणाली, ठीक आहे, तुम्ही सांगाल तसे मी करेन। काही वेळाने व्यापारी घरात बसूनच बायकोवर ओरडू लागले, तिकडून बायकोही ओरडू लागली। व्यापारी घरातून बाहेर पळाला, बायको काठी घेऊन व्यापाऱ्याच्या मागे लागली। पाहुण्याने विचार केला, हा व्यापारी कंजूस असल्यामुळे आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी हे सर्व नाटक चालू आहे असं दिसतंय। चला आपण वरच्या मजल्यावर जाऊ आणि तिथे झोपू। पाहुणे निघून गेले असतील असं समजून काही वेळाने व्यापारी आणि त्याची बायको दोघेही घरी परतले। पाहुणे तिथे न दिसल्याने व्यापाऱ्याला खूप आनंद झाला आणि म्हणाला, बरं झालं आपण संकटाला पळवून लावलं। मग व्यापारी आणि त्याची बायको एकमेकांची स्तुती करू लागले। व्यापारी म्हणाले, मी किती हुशार आहे बघ की घरातून पळत सुटलो। त्याची बायको म्हणाली, मी किती चपळ आहे की काठी घेऊनच तुमच्या मागे धावले। पाहुण्यांनी वरून त्यांचे बोलणे ऐकल्याने म्हणाले, आम्ही किती चतुर आहोत
की पहिल्या मजल्यावर आराम करण्यासाठी आलो आहोत. गोष्ट संपली आहे. प्रश्न सहावा. व्यापारी टिंबटिंब होता. अ दयाळू, ब चतुर, क कंजूष आणि ड भांडखोर. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कंजूष. पुढचा प्रश्न दुसरा सातवा पहा. व्यापाऱ्याची बायको नवऱ्याच्या मागे काठी घेऊन का पळाली. अ ती त्याच्यावर रागावली होती. ब ही पाहुण्यांना पळवून लावण्याची युक्ती होती. क ती पाहुण्यांना घाबरत होती. ड तिला नवऱ्याला परत आणायचे होते. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, ही पाहुण्यांना पळवून लावण्याची युक्ती होती. प्रश्न आठवा. बायको सुद्धा त्याच्या मागे काठी घेऊन पळाली या वाक्यातील कोणता शब्द कृती दर्शवतो. अ काठी, ब त्याच्या, क बायको, ड पळाली. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, पळाली. कारण हा शब्द कृती दर्शवतो. प्रश्न नववा. बरे झाले आपण संकटाला पळवून लावलं या वाक्यात संकट शब्द कोणासाठी वापरला आहे. अ व्यापारी, ब बायको, क पाहुणे, ड काठी. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, पाहुणे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न दहावा. गोष्टीमध्ये सुरुवातीला काय घडले. अ पाहुणे घरी आले, ब व्यापारी बायको रागावला, क बायको व्यापाऱ्याच्या पाठीमागे पळाली, ड पाहुणे झोपण्यासाठी गेले. आणि याचं पर्याय क्रमांक अ हे उत्तर बरोबर आहे, पाहुणे घरी आले. भाग तिसरा. खाली दिलेली जाहिरात पहा. फिरकी बालमासिक. तुम्हाला फिरकी मासिक 6 महिन्यांसाठी भेट स्वरूपात हवे आहे काय. फिरकीत मुलांच्या लिखाणासाठी काही पाने असतात ज्यांना माझे पान असे नाव दिले जाते. या स्तंभासाठी मुलांचे लिखाण पाठवा व मुलांना लिखाण पाठवण्यासाठी प्रेरित करा. ज्या मुलांचे लिखाण प्रसिद्ध होते त्यांना फिरकीचे 6 महिन्यांचे अंक आमच्याकडून भेट स्वरूपात मिळतील. आपले लिखाण खालील पत्त्यावर पाठवू शकता. संपादक फिरकी बालमासिक, NCERT, नवी दिल्ली, 110016. या जाहिरातीवर आधारित पुढील प्रश्न असणार आहेत. पाहूया आपण प्रश्न. प्रश्न 11. ही जाहिरात कशाबद्दल आहे. अ ही मुलांबद्दल आहे, ब ही भेटवस्तूबद्दल आहे, क ही बालमासिकाबद्दल आहे, ड ही वर्तमानपत्राबद्दल आहे. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, ही बालमासिकाबद्दल आहे. प्रश्न 12. फिरकीमध्ये काही पाने आहेत जी फक्त मुलांच्या टिंबटिंबसाठी आहेत. अ जाहिराती, ब लेखा, क सूचना, ड भेटवस्तू. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, लेखासाठी आहे, लेखा. प्रश्न 13. फिरकी मासिक भेट स्वरूपात एखाद्याला कसे मिळू शकते. अ संपादकाला पत्र लिहून, ब फिरकी मासिक विकत घेऊन, क फिरकीसाठी पोस्टर रेखांकित करून, ड फिरकीमध्ये लेख प्रकाशित करून. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, फिरकीमध्ये लेख प्रकाशित करून. प्रश्न 14. माझे पान मध्ये मुलांचे लिखाण प्रकाशित केले जाते. या उत्तरासाठी सर्वात योग्य प्रश्न कोणता. अ माझे पान तुम्हाला कुठे आढळेल, ब माझे पान मध्ये काय प्रकाशित केले जाते, क माझे पान कोण प्रकाशित करते, ड माझे पान कधी प्रकाशित होते. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, माझे पान मध्ये काय प्रकाशित केले जाते. प्रश्न 15. खाली दिलेल्या शब्दांमधून पाठविणे चा विरुद्धार्थी शब्द निवडा. अ मिळणे, ब शोधणे, क विकणे, ड पाहिजे. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, मिळणे. प्रश्न 16. अर्धवट खाल्लेल्या फळावर खूप मुंग्या आलेल्या तुम्हाला दिसतील. यावरून मुंग्यांचे कोणते वैशिष्ट्य दिसून येते. ए मुंग्यांमध्ये वास घेण्याची संवेदना तीव्र असते. बी मुंग्या खूप लहान असतात. सी अन्न वाहून नेऊ शकतात. आणि डी मुंग्या रंगाने काळ्या असतात. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंग्यांमध्ये वास घेण्याची संवेदना तीव्र असते. पुढे पहा प्रश्न 17.
यापैकी कोणते कार्ड तुम्हाला केवळ वयाच्या 18 वर्षानंतरच देता येते? ए आधार कार्ड, बी रेशन कार्ड, सी जन्मदाखला, डी मतदार ओळखपत्र। आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मतदार ओळखपत्र। प्रश्न 18वा, एक्स वाय किंवा झेड पैकी कोणता बॉक्स सर्वात हलका आहे? नीट पहा, तराजूंकडे तिन्ही तराजूंकडे पाहायचं आहे। आणि याचं बरोबर उत्तर आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक्स। पुढे पहा प्रश्न 19वा, खालील वस्तू ओल्या मैदानात पुरल्या, काही वर्षानंतर या वस्तू उकरून काढण्यात आल्या, कोणत्या वस्तूत कमीत कमी बदल झालेला असेल? कमीत कमी बदल। ए संत्र्यांची साल, बी कागदी प्लेट, सी प्लास्टिक कप, डी कापडी पिशवी। आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्लास्टिक कप। प्रश्न 20वा, चंद्राची कोणती अवस्था प्रश्नचिन्ह या जागी येईल? नीट निरीक्षण करायचं आहे आणि तुमच्या लक्षात येईल याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। प्रश्न 21वा, नकाशा पहा आणि भारताच्या दक्षिण भागात कोणते शहर वसलेले आहे हे ओळखा। नकाशा पहा, दक्षिण दिशा कुठे आहे पहा, आणि याचं बरोबर उत्तर आहे दक्षिणेला असलेलं शहर पर्याय क्रमांक बी चेन्नई। प्रश्न 22वा, कोणत्या प्रकारचे शौचालय वापरासाठी आरोग्यदायी आणि सुरक्षित असते? ए पाणी असलेले शेतामधील खुले शौचालय, बी पाणी नसलेली बंदिस्त शौचालये, सी पाणी असलेली बंदिस्त शौचालये, आणि डी पाणी नसलेली सार्वजनिक शौचालय। आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। प्रश्न 23वा, तुमच्या मैत्रिणीला उलट्या व जुलाब होत आहेत, तिला बरे वाटावे यासाठी तुम्ही तिला कोणता प्रथमोपचार द्याल? ए मीठ आणि चिंच, बी दूध आणि साखर, सी पाणी साखर आणि मीठ, डी दुधांसोबत आंबा। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाणी साखर आणि मीठ। प्रश्न 24वा, खालील चित्राकडे बघा, अंकुर फुटण्यासाठी कोणत्या बीजासाठी योग्य परिस्थिती आहे? आकृती नीट पहा, चित्र नीट पहा, आणि ए बीज ए, बी बीज बी, सी बीज सी, यापैकी सर्व। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बीज ए। प्रश्न 25वा, कापसाचे बीज हे वजनाने हलके आणि केसाळ असते, बरेचदा कापसाच्या बिया टिंबटिंबने पसरल्या जातात। ए वारे, बी पाणी, सी प्राणी, आणि डी वनस्पती। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वारे। प्रश्न 26वा, जर तुम्ही एक लोखंडी खिळा आणि पंख बादलीभर पाण्यात टाकले तर काय होते? ए लोखंडी खिळा बुडतो आणि पंख तरंगतो, बी लोखंडी खिळा तरंगतो आणि पंख बुडतो, सी लोखंडी खिळा आणि पंख दोन्ही तरंगतात, आणि डी लोखंडी खिळा आणि पंख दोन्ही बुडतात। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोखंडी खिळा बुडतो आणि पंख तरंगतो। पुढे पहा प्रश्न 27वा, एका व्यक्तीला काही पैसे ठेव म्हणून ठेवायचे आहेत, यासाठी त्याने टिंबटिंबकडे गेले पाहिजे। ए कोर्ट, बी प्राथमिक आरोग्य केंद्र, सी बँक, डी पोलीस स्टेशन। आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बँक। प्रश्न 28वा, खाली दिलेला आलेख पहा, आलेख नीट पहा, 2006 ते 2016 या कालावधीत कोणत्या दोन इंधनांचा वापर वाढला आहे? नीट आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की याचं बरोबर उत्तर काय आहे। नीट पहा, आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वीज आणि लाकूड। प्रश्न 29वा, आपण ऐतिहासिक स्मारकांना भेट देतो तेव्हा कोणते वर्तन चुकीचे ठरेल? ए परवानगी असेल तर छायाचित्र घेणे, बी स्मारकाच्या भिंतीवर आपली नावे लिहिणे, सी दिलेल्या दिशा निर्देशानुसार परिसरात चालणे,
डी कचरा कुंडीत कचरा टाकणे, आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्मारकाच्या भिंतीवर आपली नावे लिहिणे. प्रश्न 30वा, मीनाचा कुटुंब वृक्ष खाली दाखविला आहे, त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. कुटुंब वृक्ष नीट पहा. विमला आई, दीनानाथ वडील, सुनीता बहीण, मीना आणि राकेश हा भाऊ आहे. राकेशचे लग्न झाले व त्याला एक मुलगी झाली, या मुलीचे दीनानाथशी काय नाते असेल? तर नीट पहा, दीनानाथ हे वडील आहेत राकेशचे, म्हणजेच राकेशची मुलगी दीनानाथची नात होणार आहे. पर्याय क्रमांक डी नात. प्रश्न 31वा, तुमच्या घरापासून शाळा 1 किमीवर आहे, दवाखाना 859 मीटरवर आहे आणि बाजार 1010 मीटर अंतरावर आहे, सर्वात दूरचे ठिकाण कोणते? ए बाजार, बी रुग्णालय, सी शाळा, डी तिन्ही सारख्याच अंतरावर आहेत, आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बाजार. प्रश्न 32वा, या घड्याळाकडे पहा. 1 तासापूर्वी घड्याळाने दाखवलेली वेळ काय होती? सध्या घड्याळात पहा 10:15 वाजलेले आहेत. 1 तासापूर्वी किती वाजलेले असतील? 9:15 असे कोणत्या घड्याळात झालेले आहे? पर्याय क्रमांक बी, या घड्याळामध्ये 9:15 वाजलेले आहेत. प्रश्न 33वा, 3 2-चाकी सायकली आणि 2 3-चाकी सायकली आहेत. 2 चाकी सायकलींना 2 चाकी आणि 3 चाकी सायकलीला 3 चाकी आहेत, तर एकूण किती चाके आहेत? बघा, 2 चाकी 3 आहेत म्हणजे 3 2 6 आणि 3 चाकी 2 म्हणजे 3 2 6, 6 6 मिळून झाले 12. पर्याय क्रमांक डी. प्रश्न 34वा, टोमॅटो आणि बटाटे यांच्या दिलेल्या किमतीनुसार 2.5 किलो टोमॅटो आणि 1.5 किलो बटाट्यांची एकूण किंमत किती असेल? तर नीट पहा, टोमॅटो 18 रुपये प्रति किलो आहेत आणि बटाटे 13 रुपये प्रति किलो आहेत. 2.5 किलो टोमॅटो आणि 1.5 किलो बटाटे यांची आपण जर एकूण केली बेरीज, तर याचं बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक डी, 64.50 रुपये. 2 इंची एकूण किंमत होते 64.50 रुपये. प्रश्न 35वा, बागेमध्ये 100 झाडे आहेत, त्यांपैकी 1.5 झाडे आंब्याचे आहेत, तिथे इतर झाडे किती आहेत? तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 20. प्रश्न 36वा, कोणते मुळाक्षर काटकोन दाखविते? नीट पहा, ई के झेड आणि एन यातलं पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 37वा, एका तळ्यात 5 बदके होती, 4 उडून गेली, तर किती बदके मागे राहिली ते अपूर्णांकात लिहा. तर आपल्याला माहिती आहे आपण हे कसं लिहित होते, 5 पैकी 4 उडून गेले, आता राहिले किती? 5 पैकी 1, 1.5. पर्याय क्रमांक बी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 38वा, तुम्ही 9 खुर्च्या विकत घेतल्या आहेत, सर्व खुर्च्यांची किंमत समान आहे, तुम्ही एकूण रुपये 7605 खर्च केले, प्रत्येक खुर्चीची किंमत किती? आपल्याला या ठिकाणी भागाकार ही क्रिया करायची आहे, आणि 7605ला 9 खुर्च्यांनी भागल्यानंतर जे उत्तर येईल ते आपलं उत्तर असणार आहे, आणि ते आहे पर्याय क्रमांक ए 845 रुपये एका खुर्चीची किंमत. प्रश्न 39वा, 999 सेंटीमीटर आणि 10 मीटर यापैकी कोणते जास्त आहे? तर नीट पहा, 999 सेंटीमीटर आणि 10 मीटर यापैकी जास्त आहे 10 मीटर. पर्याय क्रमांक बी. प्रश्न 40वा, उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुने 50, सोनूने 75, मोनूने 35, हॅरीने 30 आणि रोमीने 65 पाणी वाचली. वाचलेली पाणी पहा प्रत्येकांच्या समोर आहेत. खाली रोमी बघा प्रश्नचिन्ह आहे. कोणता पर्याय रोमीने वाचलेल्या पानांची संख्या अचूक सांगतो? बघा,
रोमीने वाचली 65 पाणी, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। प्रश्न 41वा, कोणती संख्या समतुल्य अपूर्णांकाला पूर्ण करील? समतुल्य अपूर्णांक नीट पहा, संपूर्ण अपूर्णांक जर आपण पाहिले सगळे तर यापैकी शेवट जो आहे 36° छेद किती येईल? हा पर्याय क्रमांक डी, 36° छेद 72। प्रश्न 42वा, चिमट्याच्या जोडीने कोणता कोण निर्माण केला? बघा बरं कोणता कोण निर्माण होतो, ए विशाल कोण, बी काटकोन, सी लघु कोण, डी सरळ कोण। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लघुकोन। पुढे पहा, प्रश्न 43वा, 1350 ग्रॅम साखर आणि 750 ग्रॅम पिठाचे एकूण वजन टिमटीम असेल, आपल्याला दोन्हींची बेरीज करावी लागणार आहे। आणि याची बेरीज केल्यानंतर बघा पर्याय ए 1 किलोग्रॅम एवढे, बी 2 किलोग्रॅमपेक्षा कमी, सी 2 किलोग्रॅम एवढे आणि डी 2 किलोग्रॅमपेक्षा जास्त। आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2 किलोग्रॅमपेक्षा जास्त। प्रश्न 44वा, 10 नंतरची त्रिकोणी संख्या कोणती? बघा बरं आपल्याला त्रिकोणी संख्या माहिती आहेत 1, 3, 6, 10 आणि 10च्या पुढची आहे त्रिकोणी संख्या, ती म्हणजे 15। पर्याय क्रमांक डी हे याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 45वा, दिलेल्या तालिकेनुसार शाळेत येण्यासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा प्रवासाचा सर्वसामान्य प्रकार कोणता आहे? बघा शाळेत येण्यासाठी वापरला जाणारा प्रवासाचा प्रकार, चालत जाणे, सायकल, स्कूटर, बस आणि विद्यार्थ्यांची संख्या समोर दिलेली आहे, यावरून आपल्याला सर्वसामान्य प्रकार जास्त वापरला जाणारा दिसतोय तो म्हणजे बस, 132। तर या ठिकाणी इयत्ता 5वी साठीची न्यास प्रश्नपत्रिका संपलेली आहे। थँक्यू।